नमस्कार मित्रांनो, आपण आता सुरू करूया ह्युमन फिजियोलॉजी। ह्युमन फिजियोलॉजी मध्ये आपण चालू करणार आहोत डायजेशन एंड ऍब्जॉर्प्शन। आता फूड पहिला पॉइंट आहे, इंट्रोडक्शन पाहतोय आपण। पहिला पॉइंट आहे आपला फूड। तर फूड म्हणजे काय? अन्न। अन्नापासून आपल्याला एनर्जी मिळते। सगळं जग हे अन्न, बिना अन्नाचा सगळं जग नष्ट होईल। अन्नातूनच आपल्याला सगळी एनर्जी मिळते। फूड फूड इज द प्राइमरी सोर्स ऑफ एनर्जी फॉर ह्युमन्स अँड ॲनिमल्स। मेजर कंपोनेंट्स ऑफ फूड्स, फूडमध्ये मेजर कंपोनंट काय असतात? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स। दीज थ्री आर मेजर कंपोनंट्स इन द फूड्स। आता मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर ऑल्सो द कंपोनंट्स ऑफ द फूड। मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटीज। मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हे कमी प्रमाणात लागत असतात। आता वॉटर, पाण्याचं डायजेशन मध्ये काय काम आहे? जे मॅक्रो मॉलिक्युल्स असतात, फूड म्हणजे काय असतं? मॅक्रो मॉलिक्युल, मोठमोठे मॉलिक्युल असतात फूड म्हणजे। तर ह्याचा वॉटरचा मेटाबॉलिक प्रोसेस मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे। आणि दुसरं काम म्हणजे काय? बॉडीला डिहायड्रेट होऊ देत नाही, म्हणजे शरीरातलं पाणी कमी पडत नाही, म्हणजे बॉडी प्रिव्हेंट्स डिहायड्रेशन। वॉटर प्रिव्हेंट्स डिहायड्रेशन ऑफ द बॉडी। आता हे जे मॅक्रोमॉलिक्युल्स असतात फूडमध्ये, जे मॅक्रोमॉलिक्युल्स असतात, दे शुड बी ब्रोकन इन टू द स्मॉल पीसेस सो दे आर डायजेस्टेड अँड ऍब्झॉर्ब इन टू द बॉडी। हे मॅक्रोमॉलिक्युल जशास तसे आपण खातो, जे अन्न खातो जशास तसे ते बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब केले जात नाही। ते छोट्या छोट्या पीसेसमध्ये, एकदम स्मॉल स्मॉल पीसेसमध्ये ब्रोकन झालं पाहिजे तोडले गेले पाहिजे, आणि तेव्हाच ते ऍब्झॉर्ब होणार। तर ही जे ब्रेकिंग करण्याची प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो? डायजेशन म्हणतो। आपण पाहूया डायजेशनची डेफिनेशन। डायजेशन म्हणजे काय? द ब्रेकडाऊन ऑफ द कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्सेस इन टू द सिम्पल ऍब्झॉर्बेबल फॉर्म्स। म्हणजे जे कॉम्प्लेक्स फूड सबस्टन्स असतात, मॅक्रोमॉलिक्युल्स असतात, त्यांचं ब्रेकडाऊन करायचं, आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्यांचं रूपांतर सिम्पल ऍब्झॉर्बेबल फॉर्म, म्हणजे जे की ऍब्झॉर्ब होऊ शकतात अशा फॉर्म मध्ये त्यांचं रूपांतर होतं, या प्रोसेसला काय म्हणतात? डायजेशन। डायजेशन ही प्रोसेस कोणकोणत्या पद्धतीने घडून आणली जाते? मेकॅनिकल प्रोसेसने आणि बायोकेमिकल प्रोसेसने। मेकॅनिकल प्रोसेस कुठे होत असते? आपल्या अन्न खातो आपण, आपल्या माउथ मध्ये काय असतात? दात असतात, टीथ असतात, ते मेकॅनिकल प्रोसेसने ब्रेकडाऊन करतात। इसोफॅगस स्टमकची काय चर्निंग प्रोसेस असते, पेरिस्टालसिस असतं, त्याच्यामुळे मेकॅनिकल प्रोसेसने फूड ब्रेक होतं। आणि दुसरं काय असतं? बायोकेमिकल प्रोसेस असतात, एन्झाईम्स वगैरे वापरून स्टमकमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये फूडवर प्रोसेसिंग केली जाते आणि ते अन्न ऍब्झॉर्ब केले जाते। आणि डायजेशन कुठे होते? डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये। आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम ही पूर्ण पाहणार आहोत। डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये दोन पार्ट असतात। एक असतं एलिमेंटरी कॅनल, आणि दुसरं आहे असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्स। डायजेस्टिव्ह सिस्टीमचे दोन पार्ट, एलिमेंटरी कॅनल आणि असोसिएटेड ग्लँड्स। एलिमेंटरी कॅनल अन्न नलिका, आणि ह्या ग्लँड्स असतात, ग्रंथी असतात काही। आता आपण पाहूया एलिमेंटरी कॅनल। म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम। आता एक लक्षात ठेवा, आपला हा समोरचा पार्ट आहे तो अँटेरियर पार्ट, आणि पाठीमागचा पार्ट आहे तो पोस्टेरियर पार्ट। तर फर्स्ट एलिमेंटरी कॅनल स्टार्ट फ्रॉम द माउथ। डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टार्ट फ्रॉम द माउथ। अँटेरियरली माउथ असतं, पोस्टेरियरली एनस असतं। माउथ नंतर इथं असते ओरल कॅव्हिटी। आपली माउथ मध्ये जी कॅव्हिटी असते, ओरल कॅव्हिटी मध्ये काय काय असतं? टीथ अँड मस्क्युलर टंग, जीभ आणि दात आणि जीभ असतात। त्याच्यानंतर ओरल कॅव्हिटी नंतर फॅरिंग्स असतं। फॅरिंग्स काय असतं? की कॉमन ओपनिंग फॉर एअर अँड फूड। जी ट्रकिया आणि इसोफॅगस जे असतं ते फॅरिंग्स मध्ये ओपन होत असतं। फॅरिंग्सच्या नंतर जी इसोफॅगस, फॅरिंग्स नंतर इसोफॅगस। इसोफॅगस काय करतं? ओरल कॅव्हिटी मधून अन्न कॅरी करतं स्टमक पर्यंत। हे आलं स्टमक। स्टमक काय? एक सॅक आहे, जे शेप आहे त्याचा, एक सॅक आहे, मस्क्युलर सॅक आहे स्टमक। स्टमक नंतर काय येणार? स्टमक
स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाइन, स्टमक कुठे ओपन होते, डिओडिनम मध्ये स्टमक ओपन होते, स्टमक डिओडिनम मध्ये ओपन होते. डिओडिनम काय, स्मॉल इंटेस्टाइनचा फर्स्ट पार्ट आहे. डिओडिनम च्या स्मॉल इंटेस्टाइनचा पुढचा पार्ट जेजुनम. डिओडिनम कंटिन्यू होतं पुढं जेजुनम म्हणून, आणि जेजुनम सिकम मध्ये ओपन होतं. सिकम असेंडिंग कोलन, सिकम हे स्मॉल इंटेस्टाइन छोटे, आणि लार्ज इंटेस्टाइन हा बाहेरचा पार्ट लार्ज इंटेस्टाइनचा आहे. लार्ज इंटेस्टाइन काय असतं, असेंडिंग कोलन, वरती जाणारी म्हणजे असेंडिंग कोलन, आडवी जाणारी म्हणून ही ट्रान्सवर्स कोलन, आणि खाली येणारी डिसेंडिंग कोलन आणि सिग्मॉइड कोलन, अँड सिग्मॉइड कोलन पुढे ऍट लास्ट ॲनस थ्रू ओपन होते. स्टमक कुठे, आपल्या स्टमक लेफ्ट साइडला आहे, अप्पर लेफ्ट साइड ऑफ ॲबडोमिनल कॅव्हिटी. अँड लिव्हर कुठे, हे आहे लिव्हर, राईट साइडला लिव्हर असते, राईट साइड अप्पर राईट साइडला लिव्हर असते, ह्याच्यावरती असतो डायफ्राम. लिव्हरला दोन लोब्स असतात, हे असे दाखवले तिथे दोन लोब्स. तर आपण आता माउथ पासून ॲनस पर्यंत सगळे जे पार्ट आहेत डायजेस्टिव्ह सिस्टमचे त्याची माहिती घेणार आहोत. आपण आता बघितलेल्या डायग्राम मध्ये एलिमेंट्री कॅनलची सुरुवात कुठून होते, माउथ पासून. माउथ मध्ये काय काय असतं, टीथ आणि टंग, दात आणि जीभ असतात. आपण दाताविषयी थोडक्यात बघूया. हा दाताचा एक पार्ट घेतलेला आपण, खालचा किंवा वरचा कोणता पण पार्ट ह्याला कन्सिडर करा. आणि अडल्ट मध्ये किती दात असतात, 32 दात असतात. अडल्ट ह्युमन मध्ये 32 टीथ आर प्रेझेंट. तर ह्या टीथचे नाव पाहू आपण, हे 8 आणि इकडे असेच 8 असणार, हे झाले 16 आणि वरचे 16 मिळून 32 असे टीथ असतात. तर या दातांचे आपण नाव पाहूया. हे पहिले दोन, एक आणि दोन नंबरचे जे आहे ते आहेत इन्सिजर्स. तीन नंबरचा आहे तो कॅनायन. चार आणि पाच नंबरचे जे आहेत ते आहेत प्रीमोलर. आणि सहा सात आठ जे आहेत ते आहेत मोलार. समजलं, पहिले दोन इन्सिजर, तिसरा जो आहे तो कॅनायन, प्रीमोलर. चार आणि पाच जे आहेत ते प्रीमोलर, सहा सात आठ जे आहेत ते मोलार. आता इथं मी तीन शब्द लिहिलेले आहेत, त्याचा अर्थ काय होतो ते सांगतो. थिकोडोंट, थिकोडोंट म्हणजे काय, ईच टूथ, प्रत्येक दात हा काय, जे आपलं जबडा असतो, जॉ सॉकेट असतं, जॉ असतो आपला खालचा जबडा किंवा वरचा, त्याच्यामध्ये प्रत्येक दात हा असा एम्बेडेड बुडवल्यासारखा फिट बसलेला असतो. त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, तशा डेंटिशनला काय म्हणतात, थिकोडोंट डेंटिशन. आता दुसरा आहे डायफायडोंट. डायफायडोंट का म्हटलेलं आहे, आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला किती प्रकारचे दात येत असतात, दोन प्रकारचे दात येत असतात. कोणते कोणते, पहिल्यांदा जन्मल्या नंतर थोड्या दिवसांनी जे दात येतात त्याला म्हणतात टेम्पररी टीथ ऑर डिसिड्युअस टीथ, कारण ते थोड्या 4-5 वर्षांनी ते पडून जातात आणि त्याच्यानंतर दुसरे दात येतात. जे दुसरे दात येतात ते असतात परमनंट टीथ, आणि किंवा त्यालाच काय म्हणतात अडल्ट टीथ. तर अडल्ट, त्याच्यामुळे आपली काय डायफायडोंट डेंटिशन आहे. आता तिसरा आहे हेट्रोडोंट. हेट्रो म्हणजे काय, डिफरंट डिफरंट टाईपचे आपल्यामध्ये काय दात आहेत. टीथ आर डिफरंट इन ह्युमन बीइंग्स. किती टाईपचे आहेत, चार टाईपचे. आताच आपण बघितले चार टाईप कोणते, इन्सिजर, कॅनायन, प्रीमोलर आणि मोलर. हे चार टाईपचे दात आपल्यामध्ये प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे हेट्रोडोंट डेंटिशन म्हणतात. चार टाईप. आता डेंटल फॉर्म्युला असतो, वरचा आणि खालच्या दाताचा एक पार्ट आपण घेतला तर तो कसा रिप्रेझेंट करणार फॉर्म्युल्यानुसार. डेंटल फॉर्म्युला असतो, तर इन्सिजरला म्हणणार आय, कॅनायनला म्हणणार सी, प्रीमोलरला म्हणणार पी आणि मोलर एम, ICPM. आता फॉर्म्युला काय आहे, इन्सिजर किती आहेत 2, कॅनायन किती आहेत 1, प्रीमोलर किती आहेत 2, मोलर किती आहेत 3. हा झाला 1/4 पार्ट. आता त्याच साइडचा खालचा पार्ट किती झाला, तोच सेम असणार. तर डेंटल फॉर्म्युला अशा प्रकारे रिप्रेझेंट करतात. हा झालं एका साइडचं, असंच हे किती झाले 16, अशाच दुसऱ्या साइडचा फॉर्म्युला 16 मिळून 32 दात होत असतात.
तर दातां टीथ वर काय असतं इनेमल असतं, इनेमल जो की खूप हार्ड पार्ट असतो इनेमल, तो काय करतो मॅस्टिकेशन, फूड मॅस्टिकेशन, तोंडामध्ये अन्न ब्रेक करायला मदत करतो. टंगचं अजून एक काम काय, टंग वर काय असतात पॅपिली असतात आणि त्याच्यामध्ये टेस्ट बड असतात, त्याच्यामुळे आपल्याला अन्नाची चव कळते. तर आपण पाहूया माउथ कॅव्हिटी नंतर काय येतं. माउथ कॅव्हिटी म्हणजे ओरल कॅव्हिटी, त्याच्यानंतर येतं फॅरिंग्स. जे माउथ कॅव्हिटी ओपन्स इन टू द फॅरिंग्स. फॅरिंग्स म्हणजे काय आहे, जे की कॉमन ओपनिंग आहे कशासाठी, अन्न नलिका आणि ट्रकिया, इसोफॅगस अँड ट्रकियाची कॉमन ओपनिंग आहे फॅरिंग्स. आता आपण जे खाल्लेलं अन्न असतं ते ट्रकियामध्ये का जात नाही, फक्त इसोफॅगस मध्येच का जातं. आपण गिळताना जे अन्न गिळतो ते ट्रकियामध्ये का जात नाही, म्हणजे जी श्वास नलिका असते त्याच्यामध्ये का जात नाही, तर त्या ट्रकियावर काय असतं इपिग्लॉटिस असतं. इपिग्लॉटिस काय आहे, कार्टिलेज, एक कार्टिलेज आहे कार्टिलेजिनस फ्लॅट. इपिग्लॉटिस काय, कार्टिलेजिनस फ्लॅप आहे, कवरिंग असतं. आपण गिळताना ही इपिग्लॉटिस मुळे त्या ट्रकियामध्ये अन्न जात नाही. आता फॅरिंग्स नंतर कुठे जाणार अन्न, इसोफॅगस मध्ये. फॅरिंग्स नंतर इसोफॅगस. इसोफॅगस काय, थीन लॉंग ट्यूब आहे, थीन आहे आणि लॉंग ट्यूब आहे, जे की नेक, नेक थोरॅक्स आणि डायफ्रॅगम ला, डायफ्रॅगम यामधून जाते. इसोफॅगस कुठे ओपन होणार, डायफ्रॅगमच्या खाली स्टमक मध्ये. अशी समजा इसोफॅगस आली आहे, वरून इसोफॅगस आली आहे, त्याच्यानंतर काय स्टमक मध्ये ओपन होणार, हे होतं स्टमक. तर ही इसोफॅगस हे स्टमक, इथं एक काय असतं स्पिंक्टर असतं, म्हणजे स्पिंक्टर म्हणजे काय व्हॅल्व सारखं काम करतं. तर ही जी ओपनिंग आहे ते स्पिंक्टर रेग्युलेट करतं. इसोफॅगस कुठे ओपन होणार, स्टमक मध्ये. स्टमक म्हणजे काय आहे, जे आकाराची एक आहे सॅक आहे, पिशवी सारखं असतं स्टमक, मस्क्युलर सॅक आहे. तर आपण पाहूया स्टमकचं लोकेशन. स्टमक कुठे असते, अप्पर लेफ्ट पार्ट ऑफ द ऍबडॉमिनल कॅव्हिटी, अप्पर लेफ्ट पार्ट मध्ये असते. स्टमकला काय असतात, चार पार्ट असतात. कोणकोणते चार पार्ट, आता ते पाहूया. फंडस असते, हे जो वरचा पार्ट आहे, हा जो वरचा पार्ट आहे त्याला म्हणतात फंडस. दुसरा आहे जिथे इसोफॅगस ओपन होते त्याच्या समोरचा पार्ट असतो तो कार्डियक पोर्शन ऑफ द स्टमक. मेन जी बॉडी असते, मेन पार्ट स्टमकचा तो असतो बॉडी. आणि जो पार्ट इथे काय असणार पुढे स्टमकच्या पुढे, स्मॉल इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईनचा हा फर्स्ट पार्ट आहे. त्याच्यामध्ये जो पार्ट ओपन होतो त्याला काय म्हणतात, पायलोरिक पोर्शन ऑफ द स्टमक. पायलोरिक पोर्शन कुठे ओपन होतो, स्मॉल इंटेस्टाईनच्या फर्स्ट पार्ट मध्ये. आणि कार्डियक पोर्शन जो आहे तो कुठे असतो, जिथे इसोफॅगस ओपन होते त्याच्या पुढचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात कार्डियक पोर्शन. हे चार पार्ट स्टमकचे लक्षात ठेवा. स्टमक कुठे ओपन होणार, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कुठे ओपन होतं स्टमक, डिओडिनम मध्ये. तर आपण पाहणार आहोत स्मॉल इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनला किती पार्ट असतात, तीन पार्ट असतात. कोणकोणते, डिओडिनम, फर्स्ट पार्ट कोणता, डिओडिनम, जो की असतो सी शेप्ड असा पार्ट असतो ना स्टमक, इथं ओपन होतं, इकडे स्टमक असणार हे, इथे जो ओपन होतं तो असतो डिओडिनम. हा सी शेप्ड पार्ट जो आहे तो असतो डिओडिनम. दुसरा असतो जेजुनम, याचाच पुढे कंटिन्युएशन जेजुनम, तो काय असतो लॉंग पार्ट असतो आणि कॉइल्ड असतो, लॉंग आणि कॉइल्ड पार्ट. इलियम, जेजुनमच्या नंतर काय तसाच कंटिन्युएशन येणार इलियम. इलियम काय असतो, हायली कॉइल्ड पार्ट इलियम आहे. आणि हा जो आहे जेजुनम तो लॉंग, लॉंग पार्ट आहे. आता इलियमचा पुढे जे कंटिन्युएशन जाणार त्याचे तीन पार्ट असणार. कोणकोणते, सिकम, कोलॉन, रेक्टम. आता पाहूया सिकम. सिकम काय आहे, एक ब्लाइंड सॅक आहे ज्याच्यामध्ये काय असतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. त्याला एक काय असतं अपेंडिक्स, वर्मी फॉर्म अपेंडिक्स, जे की फिंगरला एक प्रोजेक्शन असतं, जे की वेस्टिजियल ऑर्गन आहे, म्हणजे त्या अपेंडिक्सचा आपल्या बॉडीमध्ये काही उपयोग नाही किंवा अपेंडिक्स काही काम करत नाही. आता आपण म्हणत नाही का अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं तर अपेंडिक्स त्रास द्यायला लागलं तर त्याचा तो काढून घेतात, त्याला अपेंडिक्स. सिकम काय कुठे ओपन होणार, ओपन इन टू द कोलॉन. आता आपण पाहूया कोलॉन. कोलॉन चार पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे, असेंडिंग कोलॉन,
ट्रान्सवर्स कॉलन असेंडिंग कॉलन जी वर जाणार आपण डायग्राम मध्ये पाहिलं होतं ते असेंडिंग ट्रान्सवर्स म्हणजे आडवा डिसेंडिंग म्हणजे खाली येणारा पार्ट आणि डिसेंडिंगचं पुढे कंटिन्युएशन सिग्मॉइड कॉलन. तर आता डिसेंडिंग पार्ट जो असतो तो कुठे ओपन होणार रेक्टम थ्रू एनस आणि अशा प्रकारे आपली एलिमेंट्री कॅनल डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्ण आपण त्याचे पार्ट पाहिलेले आहेत. आणि अजून एक इथे महत्वाचं काय पायलोरिक स्फिंक्टर हे कुठे असणार हा जो स्टमकचा पायलोरिक पार्ट आहे त्याच कुठे ओपन होणार डिओडिनम मध्ये फर्स्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. तर इथे पण एक स्फिंक्टर असणार त्याला म्हणणार आपण पायलोरिक स्फिंक्टर. एलिमेंट्री कॅनल मध्ये काय असतं सुरुवातीपासून इसोफॅगस पासून ते रेक्टम पर्यंत काय असतं पूर्ण ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे ना आपले एलिमेंट्री कॅनल त्याचं काय असतं चार लेअर असतात वेगवेगळे. तर आपण लेअर्स ऑफ एलिमेंट्री कॅनल ते चार लेअर पाहूया कोणकोणते चार लेअर असतात. सेरोसा लेअर असतो, दुसरा आहे मस्क्युलॅरिस लेअर जो की मस्क्युलर आहे त्याच्या मस्क्युलॅरिसच्या खाली सेरोसा हा बाहेरचा आउटर पार्ट मस्क्युलॅरिस मध्ये सेरोसा काय आहे आउटर पार्ट मस्क्युलॅरिस. दुसरा तिसरा सब म्युकोसा आणि चौथा म्युकोसा. सेरोसाचं काय आहे आउटर आहे ते थिन एपिथेलियम असतं आणि त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू पण असतात. आता मस्क्युलॅरिस मध्ये काय आहे दोन पार्ट आहेत मस्क्युलॅरिस मध्ये दोन हा जो गोल गोल केलेला जो बाहेरचा पार्ट आहे तो हा पार्ट तो आहे आउटर लॉन्जिट्युडिनल पार्ट आणि त्याच्या खाली हा लाईन लाईन केलेला जो पार्ट आहे तो आहे इनर सर्क्युलर. असे दोन लेअर मिळून त्या लेअरला म्हणतात मस्क्युलॅरिस. मस्क्युलॅरिसच्या खाली जो आहे तो आहे सब म्युकोसा आणि सब म्युकोसाच्या आतमध्ये जो सगळ्यात आतमध्ये इनर मोस्ट लेअर कोणता आहे म्युकोसा. म्युकोसा काय सिक्रेट करणार म्युकस सिक्रेट करणार आणि हे लुमिन मध्ये म्युकस सिक्रेट करणार आणि ते म्युकस काय करणार लुब्रिकेशनचं काम करणार अन्न पास होण्यासाठी मदत करणार. तर आता सब म्युकोसाचं काय आहे डिओडिनम मध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा सब म्युकोसा काय असतं सब म्युकोसा मध्ये ग्लँड तयार होतात कुठे डिओडिनम मध्ये त्याला म्हणतात डिओडिनल ग्लँड. आता म्युकोसा म्युकोसा बद्दल आपण पाहूया. म्युकोसा मध्ये काय असतं की स्टमक मधला जो म्युकोसा आहे इनर मोस्ट लेअर ऑफ स्टमक स्टमक मध्ये म्युकोसा असतो जो की इरेग्युलर फोल्डिंग दाखवतो मेनी फोल्डिंग असतो त्याला म्हणतात रुगे RUGAE. आणि हाच म्युकोसा स्टमक पासून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर तिथे काय होतं फिंगर लेग प्रोजेक्शन येतात. कोणत्या फिंगर लेग प्रोजेक्शन येतात कुठे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय फिंगर लेग प्रोजेक्शन तयार होतात कोणाच्या म्युकोसाच्या त्याला म्हणतात आपण विलय म्हणतो. हे जे सांगितलं तुम्हाला ते आहे म्युकोसाचे मॉडिफिकेशन कुठे स्टमक मध्ये आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. स्टमक मध्ये काय होतं रुगे हे इरेग्युलर फोल्डिंग असतात आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय विलय फिंगर लेग प्रोजेक्शन. तर आता विलयची डायग्राम थोडक्यात अशी आपण पाहूया अशा प्रकारे असतात त्याच्यामध्ये कॅपिलरीज असतात लिम्फ वेसल्स असतात विलय मधल्या लिम्फ वेसल्सला काय म्हणतात लॅक्टियल्स हे लक्षात ठेवा. विलय मध्ये ज्या लिम्फ वेसल्स असतात त्याला म्हणतात लॅक्टियल्स. आता त्याच्यानंतर स्टमक मध्ये स्टमकच्या म्युकोसा मध्ये काय आता आपण पाहिले होते रुगे आता इरेग्युलर फोल्ड्स जे बघितले होते त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स होतात गॅस्ट्रिक ग्लँड्स पण असतात कुठे म्युकोसा मध्ये स्टमकच्या म्युकोसा मध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स पण असतात आणि क्रिप्स असतात क्रिप्स ऑफ लायबरकून काय असतं क्रिप्स ऑफ लायबरकून. एवढ्या गोष्टी या लेअर मध्ये चार लेअर मध्ये लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट आता ज्या या विलय आहेत स्मॉल इंटेस्टाईन मध्ये विलय आहेत त्याच्यावर अशा छोट्या छोट्या सेल्स असतात ज्या की इपिथिलियल सेल्स असतात त्याच्यामुळे त्याला काय मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर असतात ते मायक्रोस्कोप मध्ये दिसतात त्याला आपण त्याच्यामुळे काय ब्रश बॉर्डर ब्रश सारखा अपिअरन्स येतं विलयला
त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो ब्रश बॉर्डर अपिअरन्स. त्याचा फायदा काय आहे की हे ज्या विलायवरच्या सेल्स आहेत ब्रश बॉर्डर्स ज्या सेल्स आहेत त्याच्यामुळे विलायचा सरफेस एरिया वाढतो. सरफेस एरिया वाढल्यामुळे ऍब्झॉर्प्शन वाढतं. आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ऍलिमेंटरी कॅनल बघितली आणि त्याच्यानंतर आपण बघूया डायजेस्टिव्ह ग्लँड्स. डायजेस्टिव्ह ग्लँड्स या तीन आहेत, सलायरी ग्लँड, लिव्हर अँड पॅनक्रियाज. डायजेस्टिव्ह ग्लँड्स तीन आहेत. तर आपण पाहूया सलायवरी ग्लँड. सलायवरी ग्लँड काय प्रोड्यूस करणार? सलायवा, जो की सलायवा आपण त्याला म्हणतो लाळ. ती लाळ अन्नामध्ये मिसळत असते. सलायवा काय कोण प्रोड्यूस करतात? थ्री पेयर्स ऑफ ग्लँड्स. हे जे तीन पेयर्स आहेत म्हणजे एकूण ग्लँड किती झाले सलायवरी ग्लँड? सहा. म्हणजेच तीन पेयर्स, तीन जोडे असतात. पहिली आहे पॅरोटिड ग्लँड जे की आपल्या गालामध्ये चीकमध्ये प्रेझेंट असते. दुसरी आहे सबमँडिब्युलर ग्लँड. सबमँडिब्युलर ग्लँड काय? लोअर जॉ, खालचा जबडा आहे लोअर जॉ मध्ये प्रेझेंट असते. आणि तिसरी आहे ग्लँड सबलिंगुअल ग्लँड जे की टंगच्या खाली बिलो द टंग म्हणजे जिभेच्या खाली प्रेझेंट असते. सलायवरी ग्लँड नंतर आपण पाहणार आहोत लिव्हर. दुसरी ग्लँड आहे, दुसरी डायजेस्टिव्ह ग्लँड आहे लिव्हर. लिव्हर काय? लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. एमसीक्यू येऊ शकतो याच्यावर, हे लक्षात ठेवा. लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी लिव्हर. ह्याचं वेट किती आहे? 1.2 to 1.5 kg इन अडल्ट. अडल्ट मध्ये 1.2 to 1.5 kg असू शकतं वजन. हिची लोकेशन कुठे आहे? बिलो द डायफ्राम इन द अप्पर राईट साइड, अप्पर राईट साइड ऑफ द ऍबडोमिनल कॅव्हिटी. लिव्हरला किती लोब्स असतात? लिव्हर हॅज टू लोब्स. आता लिव्हरचं स्ट्रक्चर, लिव्हर मध्ये नेमकं काय असतं? हिपॅटिक लोब्युल्स. लिव्हरच्या संबंधित एक शब्द असतो तो म्हणजे हिपॅटिक. हिपॅटिक म्हणजे रिलेटेड टू द लिव्हर. आता स्ट्रक्चर हिपॅटिक लोब्युल्स असतात. हिपॅटिक लोब्युल्स, हिपॅटिक लोब्युल्स काय करतात? हे जे लोब्युल्स आहे, ईच लोब्युल, असे अनेक लोब्युल्स असतात. तर ईच लोब्युल कवर्ड बाय थिन कनेक्टिव्ह टिश्यू शीथ. कनेक्टिव्ह टिश्यू ने कवर असतं, त्याला म्हणतात ग्लिसन्स कॅप्सूल. काय म्हणतात? ग्लिसन्स कॅप्सूल. म्हणजे काय? हिपॅटिक लोब्युलचं जे कवरिंग असतं, कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग असतं, त्याला म्हणतात ग्लिसन्स कॅप्सूल. आता हिपॅटिक लोब्युल्स असतात. दुसरं असतं स्ट्रक्चर मध्ये हिपॅटिक लोब्युल्स बाबतीत एक गोष्ट आहे. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर काय आहे? हिपॅटिक लोब्युल्स. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर हिपॅटिक लोब्युल्स. दुसरं असतं हिपॅटिक सेल्स. स्ट्रक्चर मध्ये दुसरं आहे हिपॅटिक सेल्स. हिपॅटिक सेल्स हे कॉर्ड्स मध्ये अरेंज असतात. काय हिपॅटिक सेल्सचं काम? काय? त्या बाईल प्रोड्यूस करतात. आणि त्यांनी केलेला जो बाईल प्रोड्यूस तयार केलेला आहे तो हिपॅटिक डक्ट मधून कुठे? गॉल ब्लॅडर कडे जाणार. गॉल ब्लॅडरचं काम काय? लिव्हरच्या खाली एक छोटी ग्रीन कलरची पिशवी असते, त्याला म्हणतात गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडरचं काम काय? जे की बाईल जो आहे, हा बाईल तयार केला लिव्हरने, त्याला स्टोअर करायचा. आणि स्टोअर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बाईल हे काम कोणाचं आहे? गॉल ब्लॅडरचं. आता हे जे बाईल, बाईल डक्ट, पॅनक्रियाटिक डक्ट, कॉमन बाईल डक्ट, हिपॅटिक डक्ट, ज्या या सगळ्या डक्ट आहेत ती आपण डक्ट सिस्टीम पाहूया. आता आता हे जी छोटी सॅक आहे तुम्हाला दिसते, छोटी सॅक ती आहे गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडर पासून जी डक्ट येते, हे जी गॉल ब्लॅडरची डक्ट आहे त्याला म्हणतात डक्ट फ्रॉम गॉल ब्लॅडर. आणि या दोन म्हणजे वरून येणारी डक्ट कोणती? डक्ट फ्रॉम लिव्हर. ही जी डक्ट, डक्ट फ्रॉम लिव्हर अँड डक्ट फ्रॉम गॉल ब्लॅडर या दोन एकत्र येतात आणि त्याला म्हणतात कॉमन बाईल डक्ट. कॉमन बाईल डक्ट कशी तयार होते? डक्ट, गॉल ब्लॅडरची डक्ट आणि लिव्हर पासून येणारी डक्ट, त्याचं मिळून कॉमन बाईल डक्ट तयार होते. आता कॉमन बाईल डक्ट आणि हे आहे पॅनक्रियाज. हे पूर्ण आहे पॅनक्रियाज स्ट्रक्चर. हा आहे डिओडिनम. हे सी शेप डिओडिनम आहे. या सी शेपच्या डिओडिनमच्या सी शेप मध्ये पॅनक्रियाज सिच्युएटेड असतं. पॅनक्रियाजची असते पॅनक्रियाटिक डक्ट. पॅनक्रियाटिक डक्ट आणि कॉमन बाईल डक्ट एकत्र येतात आणि त्याचं बनतं हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट. हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट कशी बनते? पॅनक्रियाटिक डक्ट आणि कॉमन बाईल डक्ट मिळून हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट तयार होते. हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट कुठे ओपन होणार? डिओडिनमच्या फर्स्ट पार्ट मध्ये, म्हणजे इथे ओपन होणार. कुठे? डिओडिनम मध्ये ओपन होणार. आणि ओपन होताना
तिथे काय असतं, एक स्पिंक्टर असतं, त्याला काय म्हणतात, स्पिंक्टर ऑफ ऑडी. काय म्हणतात, स्पिंक्टर ऑफ ऑडी. मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू काय असणार, हिपॅटोपॅनक्रेटिक डक्ट ओपन होते ड्युओडेनम मध्ये, तिथे एक स्पिंक्टर असते त्याला म्हणतात स्पिंक्टर ऑफ ऑडी, ते रेग्युलेट करणार ओपनिंग. आता पॅनक्रियास बद्दल पाहूया आपण थोडं. तिसरी ग्लँड पॅनक्रियास, पहिली काय होती सलायरी ग्लँड, दुसरी लिव्हर पाहिली, आता तिसरं पाहूया पॅनक्रियास. पॅनक्रियास काय आहे, कंपाऊंड ग्लँड आहे. कंपाऊंड म्हणजे काय, मिक्स्ड ग्लँड आहे. त्यामध्ये काय असतात, एक्झोक्राईन पार्ट असतो आणि एंडोक्राईन पार्ट असतो. तर एक्झोक्राईन पार्ट जो असतो तो एन्झाईम सिक्रेट करणार, एंडोक्राईन जो असतो तो हार्मोन सिक्रेट करणार. एक्झोक्राईन म्हणजे एन्झाईम्स, एक्झोक्राईन पार्ट काय सिक्रेट करणार, अल्कलाईन पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूस जो असतो तो एक्झोक्राईन पार्ट सिक्रेट करणार आणि एंडोक्राईन पार्ट काय सिक्रेट करणार, तर हार्मोन्स. कोणकोणते, पॅनक्रियास कोणते हार्मोन रिलीज करतो, इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. इन्सुलिन जो हार्मोन असतो तो पॅनक्रियासने सिक्रेट केलेला असतो आणि दुसरा अजून एक हार्मोन ग्लुकॅगॉन, हे दोन हार्मोन पॅनक्रियास सिक्रेट करणार. तर धन्यवाद मित्रांनो, आपलं येथे एलिमेंटरी कॅनल आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स हे कम्प्लीट झालेलं आहे. तर यापुढे राहिलेलं डायजेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.